हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या मनापासनं स्वागत तर न्यू इयर न्यू सरप्राईज म्हणून आपल्यासाठी हा व्हिडिओ आलेला आहे की परीक्षेत कमी वेळात जास्त मार्क्स कसे मिळवायचे ठीक आहे हाऊ टू स्कोअर मोर मार्क्स इन लेस टाईम तर पहिले तर न्यू इयरची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला आता आपण येऊ या व्हिडिओवर की तुमच्याकडे आता वेळ कमी आहे आणि त्याच्यात तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी जास्तीत जास्त मार्क मिळवणं गरजेचं आहे तर हे आपण कसं मिळवू शकतात याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे या पॉईंटवर जे आहे आज आपण चर्चा करणार आहे की न्यू इयरमध्ये तुम्ही जास्तीत येणारा जो हो काही वेळ राहिलेला आहे तुमच्याकडे सत्तर एक दिवस याच्यात आपल्याला जास्ती मार्क कसे मिळवता येतील ऑलमोस्ट सेवन्टी डेज आर लेफ्ट फॉर युअर एक्झाम दॅट इज सेट ट्वेंटी ट्वेंटी टू आणि जे विसरले असेल सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला जी आहे ही आपली एक्झाम आहे तर आजपासनं जसं तीन आज तीन जॅन आहे तर इथून इथपर्यंत यायला ॲप्रॉक्सिमेटली सत्तर दिवसाचा वेळ जो आहे तो बाकी आहे तो शेष राहिलेला आहे तर आता आपण पाहू की कसा आपल्याला हे करता येईल इम्प्रूव्ह करून जे आहे कसा आपल्याला मार्ग काढता येईल याच्यातनं तर पहिली गोष्ट तर काय की तुमचा जो एक्झाम आहे एक्झाम जो तुमचा आहे पूर्ण एक्झाम तीनच पिलरवर काम करतो कोणता कोणता एक तर तुमचं सिलेबस ज्याला कंटेंटही म्हणू शकता दुसरे तुमचे तुमची रिव्हिजन त्या सिलेबसची रिव्हिजन आणि तिसरं काय आहे पी क्यू एम सी क्यू आणि टेस्ट ठीक आहे पी वाय क्यू एम सी क्यू आणि टेस्ट आता तुम्ही म म्हणाल की सर हे कसं पॉसिबल आहे की सत्तर दिवसात मी पूर्ण सिलेबसही करतो मी रिव्हिजनही करतो आणि मी चांगले मार्कही मी होतो हे कसं पॉसिबल आहे पॉसिबल आहे करायला गेलं तर सर्वच काही पॉसिबल आहे पण आता पॉसिबल कसं करायचं हे ऐकण्याचा प्रयत्न करा हे समजण्याचा प्रयत्न करा सगळ्यात पहिली स्टेप तुम्ही काय करा की तुमचे जितके पण सेटचे पेपर्स आहे याचं काय करा याच्यात आलेले जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे यांचं एक प्रॉपर ॲनालिसिस करा प्रॉपर ॲनालिसिस पी वाय क्यूजचं करून घ्या त्यांनी काय होईल पी वाय क्यू तर आम्ही लावलेले आहे पी वाय क्यू लावणं वेगळी गोष्ट असते आणि पी वाय क्यूचं ॲनालिसिस करणं वेगळी गोष्ट असते पी वाय क्यू ॲनालिसिस कसे करायचे याचीही एक सेपरेट व्हिडिओ येईल तुमच्यासाठी पण सध्या हे जर काम तुम्ही करता तर तु तुम्हाला हे कळेल की ट्रेंड कसा आहे विचारण्याची पद्धत कोणती आहे टॉपिक कोणते इम्पॉर्टंट आहे कोणत्या युनिटची किती वेटेज आहे कोणत्या युनिटची किती वेटेज आहे आणि प्लस त्याच्यात जो पार्ट आहे त्या पार्टमधनं क्वा नेचर ऑफ क्वेश्चन कसं आहे नेचर ऑफ क्वेश्चन आहे ठीक आहे हे चार गोष्टी जे आहे तुम्हाला कळून जातील मग तुम्ही काय करा सेकंड पॉईंटमध्ये त्या टॉपिकला पक् त्या युनिट्सवर जा त्या युनिट्सवर जा जिथे मॅक्सिमम प्रश्न जे आहे मॅक्सिमम क्वेश्चन जे आहे ते विचारले जाऊन राहिले मॅक्सिमम क्वेश्चन जिथून विचारलं जाऊन राहिले जसं की टीचिंग झालं रिसर्च झालं आय सी टी डा कम्युनिकेशन झालं किंवा जो मेन आहे डी आय आर सी जो की गॅरंटीड आहे ह्या इथून तुम्ही जे आहे मार्क्स घेऊ शकता ठीक आहे सेम तुमच्या पेपर टूमध्येही हा प्रिन्सिपल जो आहे तो लागू होतो की जिथून जास्ती प्रश्न येतात तिथे तुम्ही हे करा आता तिसरी त्या टॉपिक्सला त्या युनिट्सला तुम्ही प्रिपेअर करा त्या कन प्रिपे कन्सेप्ट अंडरस्टँडिंग आणि युनिट स्ट्रेंथनिंग किंवा टॉपिक स्ट्रंथनिंग आता तुम्ही म्हणाल हे काय आहे म्हणजे त्या टॉपिकला तुम्हाला मजबूत करावं लागेल त्या टॉपिकला जे आहे त्या संकल्पनांना स्टडी क समजून व्यवस्थित त्या युनिटला जी आहे मजबूत करावी लागेल म्हणजे टीचिंगमधनं जर पाच येतात तर पाचपैकी माझे दहा मार्क जे आहे ते कुठल्याही हल्तीत बनलेच पाहिजे दहा मार फाई मार्क फाईव्ह क्वेश्चन्समधनं आपले टेन मार्क्स जे आहे इट शूड बी देअर म्हणजे आय शुड बी एबल टू स्कोअर ठीक आहे तसंच सेम हे तुमचं रिसर्चमधनं इथे पाच प पा, दहा असे तुम्ही जेव्हा बनवता किंवा आर सी डी आय चाळीस तर इथेच होतात रे बाबा आहे की नाही चाळीस तर इथेच बनवता येतात आता दुसरी गोष्ट नंतर याचा जो पार्ट येतो की कन्सेप्ट अंडरस्टँडिंग आणि टॉपिक स्ट्रेंथनिंग आता फोर्थ पॉईंट येतो की त्या युनिटला ज्याला तुम्ही प्रिपेअर करत आहे तिथे इम्पॉर्टन्स कशाला जायची महत्त्व कशाला जायचे काही लोक काय चूक करून राहिले मी तुम्हाला सांगतो की सिलेबस तर घेऊन बसले आहे फॉर एक्झाम्पल युनिट फाईव्ह म्हणा युनिट फाईव्हला त्यांनी उचललेलं आहे जस्ट एक्झा एक्झाम्पल म्हणून त्याच्यातले ते, ते काय करून राहिले एक लाईन जी लिहिली आहे त्या लाईनला प्रिपेअर करून राहिले एक एक लाईनला आधी हे तर पहा की विचारून जास्ती कुठून राहिलं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल देतो एक की हायर एज्युकेशन आहे हायर एज्युकेशनमधनं तुम्हाला आ, हे आ, विचारता आहे की प्री इंडिपेंडन्स पोस्ट इंडिपेंडन्स जे आहे आता तुम्ही इथून जास्ती प्रश्न विचारत तुम्ही कशाला घेऊन बसले आहे एन्शियंट इंडियाला घेऊन बसले म्हणजे ते बुद्धिस्ट जैनिझम वगैरे जे काही आहे त्याला घेऊन बसले आहे त्याच्यात तुम्ही दोन तीन दिवस खराब करून डाळ तर काही अर्थ आहे का त्या गोष्टीला नाही आहे ना तर इम्पॉर्टन्स जी आहे प्रत्येक याची जी आहे ती आपल्याला समजणं गरजेचं आहे आता इम्पॉर्टन्स झाला प्रत्येक टॉपिकची समजल्यावर मग त्यांना काय रिवाईज करणं नंतर येते काय रिव्हिजन करणं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या एम एस सेट पेपर वनची जी फ्रेश बॅच आहे क्रॅश कम्प्लीट क्रॅश कोर्स लास्ट बॅच जी आहे ती सुरू होते आहे पाच जानेवारीला हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला याच्यात लाईव्ह लेक्चर्स मिळतील व्हिडिओ लेक्चर्स मिळतील सर्व युनिट्सवर मॉक टेस्ट भेटतील लास्ट टेन इयर्सचे पी वाय क्यूज आणि जो कंटेंट आहे तो इंग्लिश आणि हिंदी सॉरी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध राहील एक्सपर्ट गायडन्स आणि क्रॅश कोर्सेस युनिट संपल्यावर त्याची एका युनिट रिव्हिजनमध्ये क्रॅश कोर्स क करून देण्यात येईल तर हे फीस इज ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड पण सध्या जो डिस्काउंट आहे ट्वेंटी पर्सेंटचा ऑफ सुरू आहे जेणेकरून हा कोर्स जो आहे टू थाउजंडलाच आपल्याला भेटेल तर जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा आणि खाली दिलेल्या दोन नंबर्सला व्हॉट्सॲपनी आपण संपर्क करू शकता याच्या व्यतिरिक्त आपले पेपर टू कॉमर्सचाही कोर्स आहे हा जर कोर्स तुम्ही घेता तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स मिळतील कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील मॉक टेस्ट भेटतील ज्याच्यात पी वाय क्यूज स्पष्टीकरणसह मॅरेथॉन सेशन्स आणि कंप्लीट पेपर वन पेपर टूचा जर कोर्स तुम्ही घेता तुम्हाला पेपर वन पूर्णपणे फ्री भेटेल याची ही न्यू बॅच जी आहे ती पाच जानेवारीला सुरू होतात आहे तर इथून तुम्ही जी आहे ॲप डाउनलोड करून या दोन नंबरवर संपर्क करू कारण पेपर टूचा अजून एक ॲडव्हान्टेज आहे की पेपर वनवर फक्त टेन ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे पण कुठलाही पेपर टू घ्या तुम्ही त्याच्यावर सध्या फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे म्हणजे दहा हजाराचा कोर्स फक्त सहा हजारला आपल्याला भेटणार आहे आणि हा ऑफर पाच जानेवारीला संपून जाईल त्याच्या आधी तुम्ही जॉईन करू शकता तर रिव्हिजन केल्यावर रिव्हिजन केल्यावर काय करायचं रिव्हिजन केल्यावर मॉक टेस्ट लावायचे हे मॉक टेस्ट जे आहे असेच नाही लावायचे इथे तुम्हाला जी रिव्ह्यू प क्वेश्चन्स आहे इथे ॲक्च्युअल एक्झाम म्हणून घ्यावी लागेल ॲक्च्युअल ला। एक्झाम घ्यावी लागेल जे सिली मिस्टेक्स आहे सिली मिस्टेक्स आहे यांना आपल्याला अवॉइड करावं लागेल मग न्यू थिंग्स जे आहे हे ग्रास ग्रॅप करावे लागतील जे नवीन नवीन संकल्पना कधी कधी न वाचलेल्या आपण मॉक टेस्टमध्ये पाहतो तर त्यांना आपल्याला पक्का करायचं आहे आणि लास्टमध्ये काय टेन्शन घ्यायची नाही जो टेन्शन घेईल टेन्शन घ्यायची नाही नो no नीड टू वरी कारण सत्तर दिवस आहे याच्यातही आपलं सगळं काही करायला गेलं आणि लास्ट जी लिस्ट आहे ती आहे टाईम तुम्हाला स्वतःसाठी द्यावं लागेल आता कारण वेळ अगदी थोडा आहे आणि डिटरमाइंड होऊन पूर्ण आपल्याला स्वतःला त्याच्यात साधना करून जी आहे या एक्झामला क्वालिफाय करावं लागेल ठीक आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दैट्स ऑल इन टुडे सेशन तो दैट्स ऑल पुन्हा भेटू आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थैंक यू